हॅलो, बोला की कोण पाहुणे येणार आहेत का? हो, मी तर शेतातच आहे. मग तुम्ही येत नाही का? बर बर बर, ठीक आहे ठीक आहे, मी तर शेतातच आहे. या मग या. अगं बाई, कधी यायचं आता त्यांनी? हा मावल्या. हो बाई, ते शांताबाई कुठे राहते? तो हा, तुम्हीच आहे का शांताबाई? बर बर. आपलं गाव कुठलं? आम्ही तिकडे खूप लांबच आहे, तिकडे बीडकडच आहे. होय, तुम्हाला आमच्या घरातल्यांनी पाठवलंय का? हा पाठवलंय. मी त्यांना चला म्हणलोय, मग त्यांनी काय म्हणलंय, म्हैस व्यावर करायचं म्हणून आले नाही त्याने. मला म्हणायचंय, सगळं व्यावर तुमच्याकडेच आहे वाटतं. हो हो, माझ्याकडेच असतंय सगळं व्यावर. हा हा हा, ऐका की. हा बोला की. मी गावात गेलतो. बर, काय ते शांताबाई बद्दल सांगत होते गावात? काय सांगायचं तुम्हाला? तुमच्या बद्दल लई सांगितले मला गावात. होय, बर 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 बर. का असू दे, खर पण बाईच्या जातीकडे व्यावर दिलं हे मला शोभलं. अहो कसं आहे माहित आहे का, बाईची जात म्हणजे कशी असत्या बघा. चार पैसे बाईच्या जातीपाशी राहते ती. गडी माणसाला उपयोगी पडले तर बाई माणूस काढून लगेच देते, म्हणून तिच्याकडे व्यवहार दिलाय. बरोबर आहे ना. बर, मला काय म्हणायचंय, 5-10 हजार रुपये तिकडे तर जाऊ दे, नाही तर इकडे तर येऊ दे. बरोबर आहे. हा मग मुद्द्याचं बोलू दे का मग. हा बोला की. मला ना तुमची मेन जागा दाखवा की. अरे काय रे, इकडे कोणीकडे बघतोय? मेन जागा म्हणजे काय? कुठली मेन जागा? मेन जागा म्हणजे काय? माझ्या नवऱ्यानं तुला कशासाठी पाठवलंय? अहो बाई, मी तुमच्या नवऱ्याकडे गेलतो. हा मग त्यांनी नवऱ्यानं म्हणलं, माझी बायको शेतात आहे, जावा तुम्ही तिथं. आणि त्यांनी मेन जागा दाखवते म्हणून मला पाठवून दिलं. मग त्यालाच सांगायचं का नाही त्यांची जागा दाखवा म्हणून? अहो बाई, मी काय फुकट तुम्हाला मागी नाही मेन जागा. मी पण पैसे देणार आहे तुम्हाला. हा मग मला बी माहित आहे की ती पैसे मोजा लागते मला. पण मला तुमच्या नवऱ्यानेच सांगितले, मला माझी जागा खडबडीत आहे आणि माझी बायकोची जागा फुसफुशीत आहे म्हणून. बर मला सांगा, तुम्हाला तरी शोभतय का असं त्यांनी असं सांगितलं म्हणून? तुम्ही बाप आहे, माणूस आहे, त्यांच्या बर जाऊन व्यवहार करायचं का नाही? तुम्ही असं एखाद्याला येऊन तुमची मेन जागा दाखवा म्हणलं ना, कसं चालायचं? अहो बाई, मी तुम्हाला पैसे मोजणार आहे. हा मग तुमच्या जागी जर दुसरा कोणतरी असता तर त्याला मी कुत्र्यावानी मारला असता. तुम्ही माझ्या नवऱ्याला विचारून आलाय म्हणून मी गप बसले. बघा शांताबाई, तुमच्या नवऱ्याला मी 5 हजार रुपये ऍडव्हान्स दिलंय. होय, त्यांना त्याला ऍडव्हान्स 5 हजार रुपये देऊन तुम्ही माझ्याकडे आलाय. येऊ दे की रात्री बाबूरावला त्याच्या अंड्याच चेस्ट आहे, 5 हजार रुपये घेऊन बायकोकडे जा म्हणून सांगतोय. अहो मग बाबूराव का सोडील का? त्यांना सोडत नाही त्याला. बघते की तुम्ही माझं डोकं खाऊ नका असा, नाहीतर लय मार खाशीला. बघा मी आधी सांगते. बर ते सगळं राहू द्या बाई, मी 5 हजार रुपये ऍडव्हान्स दिलंय, मला तुमची मेन जागा दाखवा. तुम्ही जाऊन सरळ त्या बाबूराव कडे जावा, असल्या असं बाईच्या जातीला विचारायचं नाही. अहो मी पैसे दिले तुम्हाला ऍडव्हान्स. तुम्ही बाबूरावला दिलाय का नाही? हा मग बाबूरावला जाऊन विचारा, बाईच्या जातीला असं विचारायचं नाही. तुमची जागा ना इकडून तिकडून खबदाड्यामध्ये गवतामध्ये जागा आहे म्हण. असली तर आमच्याकडे कुठं जागा नाही. अहो मला तुमच्या नवऱ्यानेच सांगितलं. तुमचं नाव शांताबाईच ना? हो आमचं शांताबाईच आहे. पण त्यांनी कोणाच तर सांगितलंय का बघा जागा? अहो मला त्यांनी सांगितलं. तुम्ही विचारलं का नवऱ्याला? अहो त्यांनी फक्त आम्हाला पाहुणे येणार आहेत एवढं सांगितलंय, पण ती जागेच बिगेच काय बोलले नाही ती, काय नाही ती, आमचा विचार पण झाला नाही. मग तुम्ही येऊन कसं मला विचारताय? माझं आणि माझ्या नवऱ्याचं काय बोलणं झालं नाही. तो म्हणला नाही कोण पाहुणे येणार आहे ती, त्याला तुझी मेन जागा दाखव नाहीतर काय. तुमच्याकडनं ऍडव्हान्स कसं काय 5 हजार रुपये घेतले? अहो बाई ते राहू सोडा सगळं, मला काय म्हणायचं, ते नकाशा बिकाशा काय आहे का जागेचं तुम्ही? हा नकाशा बिकाशा आहे, सगळंच आहे माझ्याकडे, दाखवते मी. पण तुमचा बी नकाशा बदलणार आहे, त्यासाठी तर बोलायला लागल्या. बघू आता तुमच्याकडनं त्यानं 5 हजार रुपये घेतलेत का नाही? मग तो कसा तुमच्या सोबत आला नाही? मग त्याला येऊ दे, मी त्यालाच मेन जागा दाखवणार. तुम्ही येऊन मला एकदम म्हणलं ना, मी कशी दाखवणार तुम्हाला मेन जागा? अहो बाई, मी 3.5 लाख रुपये तिने सांगितलंय, 5 हजार रुपये इशारा दिलंय. तुम्ही काय त्याला दारू बिरू पाजला होता सा का? नाही मी कशाला पाजू ते दारू. मग मला सांगितलं तुमची जागा वळली आहे म्हण.
बर कुठल्या भडकावना सांगितलं माझं जागा वले म्हणून मग जागा लय भारी आहे म्हण असं कोणी सांगितलं तुम्हाला आहो बाई तुम्ही चप्पल कशाला काढलं मग तुम्हाला कुठल्या भडकावना सांगितलंय मला सांगा आधी माझी मेन जागा दाखव तुम्हाला काय करायचं आहे आहो बाई तुमच्या वावरात ना मला बोर हाणायचंय अग बाई मग असं सांगायचं का नाही हाय हाय आमचं शेत पाण्याचं आहे पाण्याची नळ आहे ती तिथं पाणी लागतंय बोर मारल्यावर ना अहो ह्याच्यासाठी 3.5 लाखाचा व्यवहार झालाय तुमच्या नवऱ्यासोबत त्यांनीच मला पाठवून दिलेत अहो पण आधी सांगायचं ना उगाच एवढं लांबड कशाला लावत बसला नाही ती विचार कुठंतरी जाऊन बसले का नाही अहो सगळं म्हणायचे शांताबाईची जागा ओल्ली आहे खूप छान आहे आणि जाऊन तिथं बोर मार म्हणायचे हो हाय खाय की आमची जागा लवणाची जागा आहे तिथं पाणी भरपूर आहे हाय बरोबर आहे अहो त्यासाठीच मी तुमच्या नवऱ्याला 5,000 रुपये इशारा दिलतो मग असं सांगायचं का नाही ऍडव्हान्स 5,000 रुपये दिले बोर मारायचे हाय आमची मेन जागा चांगलीच आहे चला दाखवते आमची मेन जागा कुठे आहे हाय हो का त्या तिथं लवणा चला या इकडं मग तुम्ही कुठं कामाला होता सांग माझं बिझनेस आहे मोठं बिझनेस आहे असं होय हो का ही आमच्या लवणाची जागा आहे बघा शेत चांगलंच आहे ओल्ली आहे की बाई तुमची जागा हा लय ओल्ले फक्त जरा उकरा पाहिजे उकरले की पाणीच पाणी बघा मला बाबूरावना सांगितलंय हे तुमचं मेन जागा आहे ना हो गवत भरपूर आहे हे बघा मी गवतच आहे हाय की आय की आमची मेन जागा बी लय चांगली आहे तर फक्त उकरायचंच हे बाई तुमची मेन जागा मला आवडली बघा सगळं भुसभुशीत वल्लंय तुमची मेन जागा मात्र एक नंबर आहे हो हो आणले की डायरेक्ट ठोकले की कामच होऊन जात पाणीच लागतंय बोर चला मग चला आता तुम्ही घरी चला घरी जाऊन व्यवहार वगैरे करूया हा ठीक आहे बाबूराव पण असते घरी चला